शेवगाव शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत अंदाजे 60 ते 65 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडलाय. तसेच त्याच्या काही अंतरावर एका 10 ते 15 वर्षाच्या मुलाचाही मृतदेह आढळून आलाय. यातील विशेष म्हणजे या घटनेतील महिलेच्या मृतदेहाचे मुंडकेच नसल्याचे आढळल्याने शेवगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले. तसेच मुंडके नसलेले महिलाचा आणि लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटनास्थळाची बघ्यांची मोठी गर्दी जमली असून तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गिरी, पोलीस कॉन्स्टेबल अच्युत चव्हाण, पोलीस नाईक रवींद्र शेळके, बाळासाहेब धाकतोडे, असलमभाई शेख, सुधाकर दराडे, अमोल ढाळे, अनमोल चिमणे आदींनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनेची पाहणी करून दोन्ही मयत बड्या उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास चालू आहे. शेवगाव तालुक्यात सातत्याने कायदा सुव्यवस्था ढसळल्याने दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्या, जबरी चोऱ्या, वाहन चोरी, दरोडे, रस्ता लूट, वाळू तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री, जुगार, खून, मर्डर यासारख्या गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने लक्षणीय वाढ होऊन एकही गुन्ह्याचा तपास लागला जात नसल्याने सामान्य जनता गुन्हेगारांच्या दहशतीखाली सध्या वावरत असून वाढत्या गुन्हेगारीमुळे तालुक्यात बिहारी राज निर्माण झाल्याचे चित्र आज दिसत आहे. गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी दादासाहेब डोंगरे, शेवगाव.